मित्रांनो, कुठेतरी जाण्याची तयारी झालेली आहे. चाललोय आपण कुठेतरी. कुठे जातं हे तुम्हाला मी वाटेमध्ये सांगेन जाताना. आता वाजले सकाळचे 6:30 आणि तयारी वगैरे करून झाली आहे आणि मी हळू बोलतोय कारण भाऊ झोपला आहे माझा. तर भेटूया आपण वाटेमध्ये. मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, आपण चाललोय आज एकविराईच्या दर्शनाला लोणावळ्याला. तर अर्धा प्रवास झालेला आहे आपला. आता आपण मुंबई पुणे ओल्ड हायवे वरती आहे. माझी चहा नाश्त्यासाठी थांबलोय. आता चहा पितोय मी. तर अचानक मन झालं एकविराईच्या दर्शनाला जायचं. तर अचानक प्लॅन बनला आणि मी आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे चेतन, समोर बसला या ठिकाणी. नंतर तुम्हाला दाखवेन, भेटवेन त्याच्याशी. तर चहा नाश्ता करतोय आम्ही. आता चहा नाश्ता करून जायलाच्या नंतर निघणार आहे. मिसळपाव आलेली आहे, गरम गरम अशी मिसळपाव आहे. तर आता खाणारच मिसळपाव, पोट भरून खाणारच, कारण एकविराईच्या दर्शनानंतर येताना आम्ही दुपारचं जेवण करणार आहोत. मस्तपैकी गरम गरम मिसळ काम झालेली आहे आणि आता आम्ही नाश्ता केला ते ठिकाण आहे टोल नाका आहे, शेडूंग टोल नाका, जो की मुंबई पुणे हायवेच्या मध्ये येतं. तर या काकीच्या इथे आम्ही नाश्ता केला. पाठी तुम्ही दुकान पाहू शकता, मस्त मिसळपाव भेटते इथे. तुम्ही जर इकडून जात असाल तर नक्की तिथे नाश्ता करू शकता. चहा आणि मिसळपाव खाल्ले आम्ही. माझ्यासोबत माझा मित्र आहे चेतन. तर आम्ही दोघंच चाललोय एकविराईच्या दर्शनाला. चेतन बोला की जाऊया आपण एकविराईच्या आईच्या दर्शनाला. आम्ही मागे एकदा गेलो होतो पण त्याला आता परत जायचं होतं, म्हटलं चल मी पण येतो त्यासोबत. म्हणून आईच्या दर्शनासाठी आम्ही चाललो. आलेलो आहे, तुम्ही पाहू शकता व्ह्यू. खूप छान असा व्ह्यू भेटतो खंडाळा खड्ड्याच्या इथे आणि बरेचसे लोक इथे फोटो काढण्यासाठी थांबतात. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे आणि ही आपली बाईक बंबल बी. खूप मस्त थंड हवा येते आणि खूप बरं वाटतं व्ह्यू बघून. या साईडला खाली एक्सप्रेस हायवे आहे मुंबई पुणे. तर फायनली आम्ही पोचलोय एकविराईच्या इथे मंदिराकडे. बाईक पार्किंगमध्ये पार्क केले आणि आता आम्ही चाललोय मंदिराकडे. तर चला निघूया. आई माऊली चावद
डोंगाच फिरनान गार गार धुक्यान काल्याच डोंगर सजू दे पारल्याच डोंगरान आईच देवलाव कल सोन्यान लख लखू दे माथ्याव भंडर लागू रे माझे माथ्याव भंडर लागू रे दर्शन आई माऊलीच घडू रे माझी आई माऊली मला दिसू रे दर्शन आई माऊलीच घडू रे माझी आई माऊली मला दिसू रे कारले भाजा ये रांगान सात आई ची तैर आई माऊली माऊली आपण पोहोचलोय एकवीरी मंदिरला. तुम्ही पाहू शकता पाटी आईचं देऊळ आहे. आज खूप गर्दी आहे, पाया पडण्यासाठी लाईन सुद्धा खूप आहे. या ठिकाणी काही लेणी आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे. आज खूप लोक दर्शन घेण्यासाठी आलेत आणि या ठिकाणाहून खूप लोक फोटो काढतात. तुम्ही पाहू शकता कारण इथून पाटी आईचं मंदिर दिसतं आणि आई एकवीरा लिहिलं आहे हे सुद्धा दिसतं. तर इथे बरेच लोक फोटो काढतात, तुम्ही पाहू शकता. तर फायनली गाईज आईचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आता घरी चाललो आहे. आता पार्किंगमध्ये आलो आहे आणि आता घरी निघालो आहे. दुपारचं जेवण वाटेमध्येच कुठेतरी बघणार आहोत आणि नंतर मग घरी निघून जाणार आहोत. हॉटेलमध्ये आम्ही लंच केलं. तर आता घरी चाललोय. बाकी आता अजून काही शूट करू शकत नाही कारण मोबाईलचे चार्जिंग सुद्धा खूप कमी आहे, त्यामुळे अजून काही शूट करू शकत नाही मी. तर बस मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.